विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण घन म्हणजे काय व दिलेल्या संख्येचा घन कशा रीतीने शोधतात हे अभ्यासणार आहोत। अगोदर घन म्हणजे काय ते पाहू। एखादी संख्या गुणाकारात जर 3 वेळा आली तर येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा घन म्हणतात। उदाहरणार्थ 4 चा घन बरोबर 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64 म्हणजेच 4 चा घन बरोबर 64। आता घन करण्याची सूत्र पद्धत पाहू। त्यासाठी सूत्र माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे। सूत्र अगोदर आपण पाहू। a+b कंसाचा घन बरोबर अगोदर a चा घन लिहा अधिक b चा घन अधिक 3 गुणिले a व b या दोघांचा गुणाकार म्हणजेच a गुणिले b गुणिले a व b यांची बेरीज म्हणजेच a+b। आता या सूत्राच्या सहाय्याने दिलेल्या संख्येचा घन कसा शोधतात हे पाहू। एक उदाहरण आपण घेऊ। 12 चा घन बरोबर किती। अगोदर दिलेली संख्या 2 संख्येच्या बेरजेच्या रूपात लिहू। 12 म्हणजेच 10+2 म्हणून 12 चा घन म्हणजेच 10+2 कंसाचा घन। सूत्रानुसार अगोदर 10 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 गुणिले दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजेच 10 गुणिले 2 गुणिले दोन्ही संख्यांची बेरीज म्हणजेच 10+2 बरोबर 10 चा घन आपण 1000 लिहिले अधिक 2 चा घन म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 8 आपण लिहिले अधिक गुणाकार करून घेऊ 3 गुणिले 10 30 गुणिले 2 60 गुणिले कंसातील बेरीज 10+2 12 बरोबर 1000+8 म्हणजे 1008 अधिक 60 गुणिले 12 720 आपण लिहिले। आता 1008+720 बरोबर 1728 म्हणजेच 12 चा घन बरोबर 1728। आणखी एक उदाहरण आपण पाहू। 25 चा घन बरोबर किती। अगोदर दिलेली संख्या 2 संख्यांच्या बेरजेच्या रूपात आपण लिहू। 25 म्हणजेच 20+5 म्हणून 25 चा घन म्हणजेच 20+5 कंसाचा घन। सूत्रानुसार अगोदर पहिल्या संख्येचा घन म्हणजेच 20 चा घन अधिक दुसऱ्या संख्येचा घन म्हणून 5 चा घन अधिक 3 गुणिले दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणून 20 गुणिले 5 गुणिले दोन्ही संख्यांची बेरीज म्हणून 20+5 बरोबर 20 चा घन 8000+5 चा घन 125 अधिक 3 गुणिले 20 60 गुणिले 5 300 गुणिले कंसातील बेरीज 20+5 25 बरोबर 8000+125 8125 अधिक 300 गुणिले 25 7500 बरोबर 8125 अधिक 7500 बरोबर 15625 म्हणजेच 25 चा घन बरोबर 15625। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, सूत्राचा उपयोग करून अतिशय सोप्या पद्धतीने व कमीत कमी वेळेत आपल्याला कोणत्याही संख्येचा घन सहज शोधता येईल।